हॅलो फ्रेंड्स, मी अमित सूर्यवंशी माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. फ्रेंड्स, आज आपण क्लास 9 मधील चॅप्टर 1 दॅट इज लॉज ऑफ मोशन या चॅप्टरमधील जी एक्झरसाइज आहे, एक्झरसाइजमधील क्वेश्चन नंबर 7 सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल हा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ओके, देन फर्स्ट चॅप्टर आहे आपलं कुठलं, लॉज ऑफ मोशन. ओके, याचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही या चॅप्टरचे सर्व व्हिडिओ बघू शकता. ओके, ठीक आहे. फ्रेंड्स, न्यूमेरिकल सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तर फॉर्म्युलेज. आपल्याला पूर्ण फॉर्म्युले माहिती असणं आवश्यक आहे. आता या चॅप्टरची ज्यावेळेस आपण गोष्ट करतो तर या चॅप्टरमध्ये किती फॉर्म्युलेज आहेत ते सुरुवातीला आपण बघणार आहे आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आपण सॉल्व्ह करणार आहे. ओके, तर फ्रेंड्स सुरुवातीलाच आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे, तो म्हणजे कुठला, तर बघा स्पीडचा. कुठला, स्पीड. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, देन सेकंड आपण बघितला वेलॉसिटीचा. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, त्यानंतर ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आपण बघितला. ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, तर ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. आणि सेम आहे कशाचा, ऍव्हरेज वेलॉसिटीचा. ऍव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन. ओके, देन यानंतर आपण बघितला मेनली ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला. ऍक्सलरेशन जो खूप महत्वाचा आहे, ऍक्सलरेशन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. ओके, ऍक्सलरेशनला आपण स्मॉल एन रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, स्पीडला आपण एस ने रिप्रेझेंट करतो, वेलॉसिटीला व्ही ने रिप्रेझेंट करतो. ऍव्हरेज स्पीड म्हणजे सुद्धा एस, ऍव्हरेज वेलॉसिटी म्हणजे सुद्धा व्ही. ठीक आहे, देन नेक्स्ट फॉर्म्युला आपण बघितला न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. यामध्ये न्यूटनचे 3 इक्वेशन ऑफ मोशन आपण बघितले. त्यामध्ये पहिला आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, देन एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. देन इकडे लिहितो मी 8 नंबरला आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस. ओके, देन 9 नंबरला आपण बघितला मोमेंटमचा फॉर्म्युला. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. देन 10 नंबरला बघितला आपण न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. देन 11 नंबरला आपण बघितलं लॉज ऑफ कंझर्वेशन ऑफ मोमेंटमचा फॉर्म्युला, दॅट इज एम वन यू वन प्लस एम टू यू टू प्लस m1 u1 plus m2 u2 which is equal to m1 v1 plus m2 v2. ठीक आहे, इतके फॉर्म्युले आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, कारण प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला या सर्व फॉर्म्युलाचा यूज होणार आहे. ठीक आहे, चला
बघा सुरुवातीचा जो आपला फर्स्ट प्रॉब्लेम आहे मी तो रीड करून दाखवतो तुम्हाला. An object moves 18 meter in the first 3 second, 22 meter in the next 3 second and 14 meter in the last 3 second. What is its average speed? ठीक आहे, म्हणजे आपल्याला ऍव्हरेज स्पीड काढायचं आहे फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये. ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आपण जस्ट बघितला काय आहे, तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किंवा कव्हर दोन्ही एकच आहे डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन. ओके, दे मग आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे, एस वन दिलेला आहे आपल्याला, एस वन किती आहे 18 मीटर, एस टू दिलेला आहे, एस टू इज इक्वल टू 22 मीटर अँड एस थ्री इज इक्वल टू 14 मीटर. यासोबतच टाइम सुद्धा दिलेला आपल्याला, टी वन इज इक्वल टू 3 सेकंद, टी टू इज इक्वल टू ऑल्सो 3 सेकंद अँड टी थ्री इज ऑल्सो 3 सेकंद. ओके, तुम्हाला ओळखी यायला पाहिजे. देन द फॉर्म्युला यूज करा, ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू एस वन प्लस एस टू प्लस एस थ्री डिवाइडेड बाय टी वन प्लस टी टू प्लस टी थ्री विच इज इक्वल टू एस वन किती आहे 22 सॉरी 18 22 प्लस 14 डिवाइडेड बाय 333 म्हणजेच 9 सेकंड. 22 प्लस 18 30 40 54 डिवाइडेड बाय 9 विच इज इक्वल टू 96 मीटर आणि सेकंड, मीटर पर सेकंड. दिस इज अवर आन्सर. ओके, दे आता सेकंड प्रॉब्लेम सोडवूया. सेकंड आपल्याला दिलेलं आहे अन ऑब्जेक्ट ऑफ मास 16 किलोग्राम, म्हणजे ऑब्जेक्टचं मास दिलेलं आहे आपल्याला. बेटा मास किती आहे 16 किलोग्राम, इज मूव्हिंग विथ अन ऍक्सलरेशन 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या ठिकाणी ऍक्सलरेशन दिलेलं आहे 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट द अप्लाइड फोर्स, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, अप्लाइड फोर्स. इफ द सेम फोर्स इज अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 24 किलोग्राम, म्हणजे हाच फोर्स जर आपण दुसऱ्या ऑब्जेक्टवर अप्लाय केला की ज्याचं मास किती आहे 24 किलोग्राम, मी याला एम वन म्हणतो, याला ए वन, ठीक आहे, एफ तेवढंच राहिलं आपलं, त्यामुळे एफला एफ फर्स्ट ठेवतो. देन हाऊ मच विल बी द ऍक्सलरेशन, देन या केसमध्ये ऍक्सलरेशन किती राहिलं आपल्याला हे काढायचं आहे, कारण फोर्स तर हाच राहील. ठीक आहे, म्हणजे बघा फ्रेंड्स, या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, ओके, याला एम वन नाव देऊ आणि त्याचं मास किती आहे 16 किलोग्राम. मग या ऑब्जेक्टवरती हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं जे ऍक्सलरेशन आहे, दॅट ऍक्सलरेशन इज 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि या ऑब्जेक्टवरती किती फोर्स अप्लाय झाला हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सिम्पल, कुठला फॉर्म्युला युज करणार आपण, ए माहिती आहे, एम माहिती आहे, फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजेच एफ इज इक्वल टू, मी आता एम वन लिहितो, इंटू ए वन विच इज इक्वल टू 16 किलोग्राम इंटू 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दॅट इज 16 इंटू 3 48 किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, दॅट इज 48 न्यूटन. दिस इज अवर फोर्स, म्हणजे या ऑब्जेक्टवर आपण 48 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर हा या ऑब्जेक्टचे जे ऍक्सलरेशन आहे ते किती आहे 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ऍक्सलरेशन प्रोड्यूस होते. ठीक आहे, दे आता तेवढाच फोर्स जर आपण यम टू या ऑब्जेक्टवर अप्लाय केला तर ऍक्सलरेशन किती प्रोड्यूस होईल हे आपल्याला काढायचं आहे. देन हाच फॉर्म्युला आपण यूज करणार, म्हणजेच एफ इज इक्वल टू यम टू इंटू ए टू, ए टू कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून एफ अपॉन यम टू, एफ इज 48 न्यूटन डिवाइडेड बाय यम टू, यम टू किती आहे 24 किलोग्राम. ओके, तर या न्यूटनला मी आता असं लिहितो किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. देन
2 किलोग्राम किलोग्राम कॅन्सल मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज अवर ए2. म्हणजे M2 वरती जर आपण 48 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला तर M2 ऑब्जेक्ट मध्ये ऍक्सलरेशन किती प्रोड्यूस होते? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, अ बुलेट हॅव्हिंग अ मास ऑफ 10 ग्राम. म्हणजे एक बुलेट आहे, ठीक आहे, बुलेट आणि बुलेटचं मास ना मी म्हणतो M1, किती आहे? 10 ग्राम. अँड मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 1.5 मीटर पर सेकंड. म्हणजेच ही जी बुलेट आहे, बुलेटची जी व्हेलॉसिटी आहे किंवा जे स्पीड आहे तो किती आहे? मी असं लिहितो बुलेट स्पीड, ठीक आहे. मग यालाच आपण इनिशियल व्हेलॉसिटी म्हणू, दॅट इज U1. U1 इज इक्वल टू 1.5 मीटर पर सेकंड. पेनेट्रेट्स अ थिक वुडन प्लँक ऑफ मास 90 ग्राम. आणि एक थिक वुडन प्लँक दिलेला आहे आपल्याला, वुडन प्लँक ज्याला मी मास M2 म्हणतो, किती आहे? 90 ग्राम. द प्लँक वॉज इनिशियली ऍट रेस्ट. म्हणजे प्लँक स्पीड, ओके, दॅट इज U2 विच इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड, ठीक आहे. देन द प्लँक वॉज इनिशियली ऍट रेस्ट, द बुलेट गेट्स एम्बेडेड इन द प्लँक अँड बोथ मूव टुगेदर डिटरमाइन देअर वेलॉसिटी. ओके, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांनी आपल्याला असं म्हटलेलं आहे की एक बुलेट आहे, ओके, ही बुलेट आहे, ठीक आहे, आणि फायर कोडन प्लँक आहे, इमॅजिन करा, ओके. तर ही जी बुलेट आहे तिचा मास आहे किती? 10 ग्राम. आधी आपल्याला ग्रामला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल, ठीक आहे. तर यासाठी मी काय करतो, 10 ग्राम इज इक्वल टू 10/1000 लिहितो, ठीक आहे, 1000 किलोग्राम. आणि U1 इनिशियल स्पीड किती आहे? 1.5 मीटर पर सेकंड. आणि या स्पीडनं ही बुलेट या वुडन प्लँक मध्ये, की वुडन प्लँकचं जे मास आहे M2 इज इक्वल टू 90 ग्राम, मग याला पुन्हा किलोग्राम मध्ये आपण कन्वर्ट करू, 90/1000, ठीक आहे. दे आणि इनिशियल याचा जो स्पीड आहे दॅट इज 0 मीटर पर सेकंड, कारण तो रेस्टला आहे ना. मग झालं काय, तर ही बुलेट ज्या वेळेस वुडन प्लँक मध्ये पेनेट्रेट झाली त्यावेळेस दोघं पण, म्हणजे कोण, हा वुडन प्लँक आणि ही बुलेट, दोन्ही मूव्ह झाले एका फायनल वेलॉसिटीनं, ठीक आहे. म्हणजे याला मी V2 म्हणतो, ठीक आहे, V2 झाली वुडन प्लँकची वेलॉसिटी आणि याला मी V1 म्हणतो, म्हणजे बुलेटची. बट ऍक्च्युली याच्यामध्ये एक लक्षात घ्या की दोन्ही पण, म्हणजे बुलेट आणि वुडन प्लँक दोन्ही एकमेकामध्ये पेनेट्रेट आहे, म्हणजे ती जी बुलेट आहे ती वुडन प्लँक मध्ये घुसलेली आहे, पेनेट्रेट आहे. त्यामुळे बुलेट घुसल्याबरोबर ते जे वुडन प्लँक आहे ते सम वेलॉसिटीनं काय झालं, मूव्ह झालं. मग फक्त वुडन प्लँक झालं का? तर नाही, त्यासोबत बुलेट सुद्धा आहे, ठीक आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की V1 आणि V2 दोन्ही काय राहतील, V1 इज इक्वल टू V2 विच इज इक्वल टू V, ओके. मग आपल्याला या ठिकाणी आता V कॅल्क्युलेट करायचा आहे, कारण दोघांची वेलॉसिटी काय राहील, सेमच राहील, ठीक आहे. देन मग अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आपण कुठला फॉर्म्युला युज करणार, M1 U1 प्लस M2 U2 इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2, ओके. देन पुढे बघूया, आता या केसमध्ये बघा M1 किती आहे, तर मी आधीच लिहितो 10/1000 इंटू U1 किती आहे, 1.5 प्लस 90/1000 इंटू U2 किती आहे, 0. इकडे M1 10/1000 इंटू V1 प्लस V1 कॅल्क्युलेट करायचा, 90/1000 इंटू V2, ओके. आता V1 आणि V2 दोन्ही एकच आहे, म्हणजे V आहे, ठीक आहे. आता 90/1000 इंटू 0 म्हणजे सर्व टर्म काय झाली, 0.
म्हणजे खाली काय राहिलं तर मी असं लिहितो 10 × 1.0 / 1000 ओके विच इज इक्वल टू 10 आता व्ही कॉमन आहे किंवा व्ही कॅल्क्युलेट करायचं तर मी असं लिहितो 10 + 90 / 1000 व्ही ओके देन 10 × 1.5 म्हणजे 15 upon 1000 विच इज इक्वल टू 100 upon 1000 व्ही ओके आता दोन्ही साईडला मी 1000 मल्टिप्लाय करतो बोथ साईड म्हणजेच 15 upon 1000 × 1000 विच इज इक्वल टू 100 upon 1000 × 1000 100 व्ही ओके 1000 कॅन्सल खाली राहते 15 विच इज इक्वल टू 100 व्ही कॅल्क्युलेट करायचे व्ही म्हणजे 15 upon 100 इज इक्वल टू व्ही बघा 15 upon 100 म्हणजेच काय 0.15 विच इज इक्वल टू व्ही ओके याला मी अरेंज करतो या ठिकाणी मी असं लिहितो व्ही इज इक्वल टू 0.15 मीटर पर सेकंड ओके म्हणजे बुलेट आणि वुडन प्लँक दोघांची जी फायनल वेलॉसिटी राहील ती किती राहील 0.15 मीटर पर सेकंड ठीक आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया सर्वात महत्वाचं असते फॉर्म्युले समजणं किंवा फॉर्म्युले लक्षात ठेवणं ओके आता या चॅप्टर मधील आपला लास्ट क्वेश्चन आहे म्हणजे लास्ट न्यूमेरिकल्स बघूया डी अ पर्सन स्विम्स 100 meters इन द फर्स्ट 40 seconds ओके म्हणजे एस वन दिलेले आपल्याला 40 meters आणि टी वन किती आहे सॉरी 100 meters in 40 seconds सॉरी देन 18 meters इन द नेक्स्ट 40 seconds यस टू 80 meters इन नेक्स्ट 40 seconds देन अँड 45 meters इन द लास्ट 20 seconds यस थ्री इज 45 meters अँड टी थ्री इज किती आहे 20 seconds देन व्हॉट इज द ऍव्हरेज स्पीड सिंपल आहे काय गुण करायचं आपल्याला ऍव्हरेज स्पीड मग ऍव्हरेज स्पीडचा आपला फॉर्म्युला टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल या किंवा कव्हर या दोन्ही एकच आहे डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन ओके देन टोटल डिस्टन्स म्हणजे एस वन प्लस एस टू प्लस एस थ्री डिवायडेड बाय टी वन प्लस टी टू प्लस टी थ्री एस वन किती आहे 100 प्लस एस टू 80 प्लस 45 डिवायडेड बाय 40 40 80 20 100 seconds मी डायरेक्टली लिहिता 100 seconds देन 180 200 225 meters डिवायडेड बाय 100 seconds ओके सिंपल आहे 2.25 meters per second ठीक आहे टू नंतर पॉइंट लिहून द्या कारण खाली 100 आहे 20 ओके तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला हे न्यूमेरिकल समजले असतील आणि काहीही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता थँक्यू स्टुडंट्स हॅव अ नाईस डे